नमस्कार मित्रांनो, गिरणी कामगारांचे घरांचे जे स्वप्न आहे ते सत्यात उतरणार? पुढे हा प्रश्नचिन्ह आहे किंवा हे स्टेटमेंट आहे हेच आपण पाहायचं आहे या व्हिडिओमध्ये। तर म्हाडाकडून बंद झालेल्या किंवा आजारी असलेल्या 58 गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी झालेले नाहीत अशा एकूण 1,50,484 गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्यासाठी जे अभियान आहे ते सुरुवात झालेले आहे। आणि त्या अभियानाकरता आपल्याला आवश्यक आहे तुमचे जे कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांचं तुम्ही एलिजिबिलिटी चेक करायचं आहे किंवा निश्चितीकरण करायचं आहे। तर यामध्ये जे गिरणी कामगार आहेत त्यांच्या वारसांसाठी एक स्वतंत्र ॲप तयार करण्यात आलेलं आहे, त्याचप्रमाणे वेबसाईट आहे, त्याचप्रमाणे काही अडचण असल्यास तुम्हाला 97 11 41 91 हा टोल फ्री क्रमांक जो आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता। तर याच्यामध्ये ज्या गिरणी कामगारांच्या वारसांना जे तुम्हाला व्हेरिफिकेशन करावं लागणार आहेत त्या पात्रतेमध्ये तुमच्याकडे जे 13 डॉक्युमेंट्स दिलेले आहेत त्या 13 डॉक्युमेंट्सपैकी तुमच्याकडे कोणतेही एक डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आवश्यक असणं गरजेचं आहे। तर त्याच्यामध्ये गिरणी कामगारांचे ओळखपत्र असेल तर गिरणी कामगारांचे ओळखपत्रामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे ओळखपत्र आहेत ते देखील तुम्हाला माहिती असतील। जर हे नसेल, आता हे सर्वच गिरण्यांनी त्या कामगारांना दिलं होतं असं नाही, काही गिरण्यांनीच हे त्यांना पोहोचवलं होतं किंवा पुरवलं होतं। त्याचप्रमाणे तिकीट नंबरची प्रत, तर तुम्हाला माहितीच असेल जे प्रत्येक जे गिरणी कामगार आहेत त्यांना जे मशीन चालवतात जी मशीन चालवत होते ते त्यांना तिकीट नंबर देण्यात आलेले होते की तोच तिकीट त्यांनी दरवेळेला वापरावं। तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट असं घ्यायचं आहे की ज्याच्यावरती तिकीट नंबर हा लिहिलेला असावा आणि तो स्पष्ट दिसावा। त्याचप्रमाणे जो तिकीट नंबर आहे ते कोणत्याही डॉक्युमेंट्सवरती आपल्याला पाहायला मिळेल, या ठिकाणी तिकीट नंबर आहे 18 म्हणून। त्याचप्रमाणे तुम्हाला आवश्यक आहे सर्व्हिस प्रमाणपत्र की जे काही व्यक्तींकडे नाही, ज्या व्यक्तींनी स्वतः मुंबईमध्ये जाऊन म्हाडाकडे किंवा त्या गिरणीच्या ऑफिसकडे अर्ज केलेला असेल त्यांना हे सर्व्हिस सर्टिफिकेट हे मिळालेलं असेल। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय की अशा प्रकारचे हे जे सर्व्हिस सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला मिळालं असेल तर ते तुम्ही अपलोड करू शकताय। तर हे जे आहेत यांच्यामधील कोणतेही एक प्रमाणपत्र किंवा तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते आवश्यक असणार आहे। त्याच्यानंतर जे ESIC की ज्याला जे भविष्य परिनिर्वाण निधीचे जे सर्टिफिकेट असेल किंवा आयकार्ड असेल, तर याच्यामध्ये ESIC जे कार्ड आहे ते तुम्हाला या स्क्रीनवरती पाहायला मिळतच आहे। अशा प्रकारे जर कार्ड तुमच्याकडे असेल तर ते देखील तुम्ही अपलोड करू शकता। या कोणत्याही डॉक्युमेंटपैकी तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट जर नसेल तरी देखील तुम्ही ते स्किप करू शकताय, त्या ठिकाणी तुम्ही अपलोड नाही केलं तरी काही अडचण नाही, पुढच्या डॉक्युमेंटसाठी तुम्ही जाऊ शकताय। त्याचप्रमाणे प्रॉव्हिडंट फंडचे जे क्रमांक आहे, प्रॉव्हिडंट फंडसाठी तुम्हाला जो क्रमांक येतो तो देखील तुमच्याकडे आवश्यक आहे। प्रॉव्हिडंट फंडचे काही व्यक्तींकडे काही कामगारांकडे सर्टिफिकेट आहेत, त्याचप्रमाणे काही व्यक्तींकडे हे अशा प्रकारे आडव्या स्वरूपातील जे प्रमाणपत्र आहेत किंवा ज्या शीट आहेत त्या देखील तुम्ही अपलोड करू शकता की ज्याच्यावरती जो PF नंबर जो MH पासून स्टार्ट होऊ शकतो ते तुम्ही अपलोड करायचा त्या ठिकाणी। त्याचप्रमाणे मिल प्रमाणपत्र, मिल प्रमाणपत्रामध्ये मिलकडून जे दिले गेलेले जे तुम्हाला आहे प्रमाणपत्र की एखादे जे कामगार त्या मिलमध्ये काम करत असताना त्या ठिकाणी तो काम करत आहे, त्याचप्रमाणे ज्याला कन्सर्न सर्टिफिकेट देखील म्हटलं जाईल ते देखील तुम्ही अपलोड करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला लीव रजिस्टर प्रमाणपत्र देखील माहिती असेल की ज्याच्यामध्ये मासिक रजेचा पास म्हणून तुमच्याकडे एक डॉक्युमेंट असेल, उभ्या आकाराचं अशा प्रकारे उभा असेल आणि खाली लिहिलं असेल की मासिक पास किंवा रजेचे रजिस्टर। त्याचप्रमाणे भविष्य निर्वाह निधीचे सेटलमेंटचे आदेश आहेत, आता सर्वच कामगारांकडे हे सेटलमेंटचे आदेश आहेत ते उपलब्ध नाहीत, अशांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, तुमच्याकडे जे आवश्यक किंवा उपलब्ध जे प्रमाणपत्र आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करा। त्याचप्रमाणे जे पगार पावती,
पगार पावती देखील तुमच्याकडे काही कामगारांकडे असण्याची शक्यता आहे, ते देखील तुम्ही अपलोड करू शकता। तुम्हाला स्क्रीनवरती ते पावतीचा एखादा नमुना पाहायला मिळतच असेल। त्याचप्रमाणे जे कामगार आहेत ते कामगार असतील त्यांना आधार कार्ड सादर करणे आवश्यक आहे। आणि हे सर्व प्रोसेस करत असताना काही अडचण आल्यास तुम्हाला जो टोल फ्री क्रमांक आहे 97 11 19 41 91 या मोबाईल क्रमांकावरती तुम्हाला माहिती मिळणार आहे। तर याच्यामध्ये जे मिल वर्कर आहेत, आता काही मिल वर्करमध्ये काय झालेलं पहा, काही मिल वर्करसाठी तुम्हाला जे मिल वर्कर आहेत ते हयात नाहीत किंवा ते वारलेले आहेत, अशा वेळेला जे त्यांचे वारस आहेत त्या वारसांमध्ये तुम्हाला अनेक प्रकार वाढवून येतात। वारसाचे जे जोडीदार असतील, पती किंवा पत्नी असेल, त्याची मुलगी मुलगा, त्याचप्रमाणे त्याच्या भाऊ किंवा बहीण, त्यांचे आईवडील, चुलते चुलती, अशा सर्व प्रकारचे जे नाते आहेत त्या नात्यांमधून तुम्ही या कामगारांचा खोलीसाठी किंवा सदनिकेसाठी तुम्ही अर्ज करू शकता। तर ज्या कामगारांना आधी तुम्ही अर्ज केलेला आहे त्यांना मेसेजसुद्धा आलेले आहेत की तुम्ही जे कागदपत्र आहेत ते तुम्ही सादर करायचे आहेत इलिजिबिलिटीसाठी। आणि त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी तुम्हाला जो टोल फ्री क्रमांक आहे तो देण्यातच आलेला आहे। तसेच तुम्हाला जे अर्ज करताना ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या देखील आपण डिस्कस करूयात। हा व्हिडिओ थोडासा लांबच चाललेला आहे, परंतु गिरणी कामगारांच्या अर्जाच्या दृष्टीने महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर जर तुम्ही गिरणी कामगार स्वतः असाल किंवा वारस असाल तर महत्त्वाच्या या गोष्टी आहेत। तुमचे जे नाव आहेत तुमच्या गिरणी कामगार किंवा गिरणींच्या जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावरती वेगळं असू शकतं। म्हाडांची यादी प्रसिद्ध केलेली आहे त्या यादीमध्ये वेगळं असू शकतं। त्या यादीमध्ये तुम्हाला अशा प्रकारची यादी आहे याच्यामध्ये सुद्धा तुमच्या ने स्पेलिंगमध्ये मिस्टेक असू शकते। तसेच तुमचे आत्ताचे जे चालू जे डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा वेगळे असू शकतात। पण याचा काही अडचण नाही किंवा तुम्हाला घाबरून जाण्याचं कारण नाही। तुम्ही आत्ता जे चालू जे नाव आहे ते तुम्ही चेंज करू शकता। तुमची जे डेट ऑफ बर्थ जर चुकून लागलेली असेल वेगळीच लागली असेल तर तुम्ही सुद्धा चेंज करू शकता। त्यासाठी तुम्हाला यायचं आहे मिल वर्कर इलिजिबिलिटी या वेबसाईटवरती। आणि त्या ठिकाणी इलिजिबिलिटी चेक करण्यासाठी होमवरती तुम्ही जाऊन त्या ठिकाणी जे वर्कर आहे गिरणी कामगार आहे त्यांचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे। आणि तो टाकून तुम्ही कोणतेही तुमचं डेट ऑफ बर्थ, त्याचप्रमाणे पी एफचा अकाउंट नंबर, तसेच लिव रजिस्टरचा नंबर, त्याचप्रमाणे ई पी एफ ओचं जे नंबर आहे, त्याचप्रमाणे ई एस आय सी कार्ड नंबर आहे, तिकीट नंबर आहे, यांच्यापैकी कोणतंही एक जे इनपुट आहे ते पुढे बरोबर टाकून तुम्हाला कंटिन्यू केल्यानंतर जो डाटा व्हेरीफाईड म्हणून तुम्हाला एक मेसेज येऊन जाईल। त्याच्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला त्या कामगाराचं जे फोन नंबर आणि ईमेल आय डी आहे तो तुम्हाला व्हेरीफाय करायचा असतो। तर चालू असलेले फोन नंबर आणि ईमेल आय डीवरती ओ टी पी दोन्ही व्हेरीफाय केल्यानंतर पुढे तुमचं जे लॉग इन आहे ते पूर्णपणे चालू होईल। त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे त्या गिरणी कामगाराची। आणि ते कामगाराची माहिती भरल्यानंतर पुढे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। त्याच्यामध्ये जे 13-14 डॉक्युमेंट्स आहेत त्यांच्यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट ज्याच्यावरती स्वयं स्वाक्षरी केलेले असतील, हस्ताक्षरित असतील, ते तुम्हाला अपलोड करायचं आहे। किंवा तुम्हाला ऑफलाईन जे डॉक्युमेंट्स आहेत ते जमा केले तरी तुम्ही चालते। तर जे गिरणी कामगार आहेत ते स्वतः भरत असतील तर त्या ठिकाणी मिल वर्कर म्हणून ऑप्शन तुम्ही निवडायचा आहे। त्याचप्रमाणे जर वारस असतील, जर गिरणी कामगाराची वारस जर सदनिकेसाठी अर्ज करत असतील तर त्यांनी लीगल हेअर ऑफ द मिल वर्कर हा ऑप्शन निवडायचा आहे। तर याच्यामध्ये मिल वर्कर स्वतः असेल तर मिल वर्कर स्वतःचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्या ठिकाणी सबमिट करेल। त्याचप्रमाणे जे वारसदार असतील तर वारसदार स्वतःचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्या ठिकाणी सबमिट करेल। आणि हे करत असताना तुमच्या आधार कार्डला मोबाईल क्रमांक जो चालू असलेला तो लिंक असणं आवश्यक आहे, कारण त्या ठिकाणी तुमचे जे ओ टी पी पासून ई साईन तुमचं होणार आहे, त्याचं व्हेरिफिकेशन जे होणार आहे ते तुमचं होणार आहे। आणि हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला ई साईन करावं लागतं। ई साईन झाल्यानंतर जे डॉक्युमेंट्स प्रिंट करायसाठी असतात की जे तुम्ही सर्व जे माहिती अपलोड केलेली आहे, माहिती जी दिलेली आहे ती माहिती तुम्ही कोणत्या प्रकारे दिलेली आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत,
हे सर्व तुम्हाला पोचपावतीमध्ये मिळून जाईल। तर पोचपावती मिळाल्यानंतर जे तुमचं लॉग इन आहे त्या लॉग इन मध्ये जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे त्या अपलोडेड डॉक्युमेंटच्या खाली एक रिमार्क येत असतो की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोग्रेस म्हणून, जो केसरी कलरचा येऊ शकतो। तर ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाल्यानंतर त्या ठिकाणी अप्रूव्ड म्हणून येणार आहे। तर जे म्हाडाचे मेल वर्कर आहेत त्यांना हा अर्ज फक्त ऑनलाईन स्वरूपामध्ये किंवा ऑफलाईन स्वरूपामध्ये भरून तुम्हाला शांत बसायचं नाही। तुम्हाला हे चेक करायचं आहे की तुमचं जे अर्ज आहे तो अप्रूव्ड झालेला आहे का, कारण आता फक्त तुम्ही तिकडे माहिती पोहोचवलेली आहे पण त्या माहितीचं तिकडे व्हेरिफिकेशन करून जे म्हाडाचे लोक आहेत त्यांनी ते व्हेरीफाय केलेलं आहे का हे देखील तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे। कारण एखादं जर डॉक्युमेंट त्यांनी रिजेक्ट केलं तर ते पुन्हा अपलोड करणं किंवा ते डिलीट करून टाकणं ही सुद्धा त्या गिरणी कामगाराची जबाबदारी आहे। तर मित्रांनो, गिरणी कामगार जे आहेत त्यांना पुन्हा एकदा जे घर आहेत ते मिळण्याचा मार्ग देखील आता सुखकर होत असताना आपल्याला पाहायला मिळतो। पण ही घर कधी मिळणार हा एक प्रश्नच आहे। जे 58 गिरणी मध्ये काम करणारे जे कामगार आहेत, असे जे कामगार आहेत त्यांना जवळजवळ जे 1.5 लाख कामगार आहेत त्यांना घरं मिळण्याची जे स्वप्न आहे ती अजून एकदा पूर्ण पल्लवित होण्याची आशा आपल्याला पाहायला मिळत आहे। तर यामध्ये सुद्धा लॉटरी असणार आहे। लॉटरीमध्ये ज्या कामगारांचे नाव येईल त्यांना ती मिळून जातील, पुढच्या लॉटरीमध्ये बाकीचे राहिलेले, अशा प्रकारे सर्व कामगारांना कधी सदनिका मिळणार हा एक मोठा प्रश्नच आहे। तर या अर्जासंबंधी तुम्हाला काही शंका असेल, काही अडचणी असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा। नक्कीच तुमच्या प्रश्नांना उत्तर किंवा समाधान शोधण्याचं काम आम्ही नक्कीच करू। आता भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह। आता मी तुमची रजा घेतो। धन्यवाद।